नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण पश्चिम वॉर्ड क्रमांक 35 नगरसेविका शकीरा गुलाम दस्तकीर यांच्या प्रयत्नाने रोहिदास वाडा येथे जोकर टॉकीज ते रोहिदास वाडापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन सर्वप्रथम महापौर विनीता राणे यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या पाईपलाईनच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा संघटक दीपक सोनाळकर, अब्दुल हमीद इस्माईल पंजाबी, इम्तियाज कुरेशी, सचिन शोकते, रमेश वाळंत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. प्रभाग क्रमांक 35 वाडा येथे आमच्या नगरसेविका सौ सकीरा खान, त्याचप्रमाणे आमचे जे सोनाळकर, सगळे शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी, सोनावणे साहेब, महिला संघ आघाडी शिवसेनेच्या सकीरा खानचे मिस्टर माजी मुसेताई वाळन, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सगळे आमचे कार्यकर्ते या आजच्या लोक जलवाहिनी शुभारंभासाठी उपस्थित आहे. गेली अनेक म्हणजे गेली 5-6 वर्ष या पाण्यासाठी सतत महिलांनी आणि जो त्रास झाला या त्रासासाठी माजी महापौर देवळेकर साहेब, शिवसेनेचे आमचे दीपक सोनावळेकर सोनाळकर, माजी नगरसेविका, ह्या सगळ्यांच्या अथक प्रयत्न आजपर्यंत चालू होते आणि त्या प्रयत्नामध्ये आमच्या आजच्या ह्या नगरसेविका आहे शकीरा खान, ह्या तर नेहमीच आमच्या प्रभागामधल्या चा त्रास एवढा आहे. लोकांना भरपूर त्रास होतो, पाण्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही रोज मॅडम आमच्या प्रभागात एकदा राहून घ्या आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रभागात राहून घेतलं आणि ह्या पाण्याची जी सुविधा होत नव्हती त्यासाठी आम्ही 5-2-2 जी फाईल त्यांची सँक्शन करायची होती, आयुक्तांचे पण ह्याच्यामध्ये भरपूर सहकार्य आहे. त्यांनी पण त्याच्यामध्ये काहीही काटकसर न करता पाण्याविषयी लोकांची जी टंचाई आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी पण आम्हाला मदत केली. माजी देवळेकर साहेबांनी पण महापौरांनी पण मदत केली. या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने आज आमच्याकडे म्हणजे प्रभाग क्रमांक 35 जलवाहिनीचा शुभारंभ होत आहे. यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांच्या श्रावण महिन्यामध्ये जी खुशी दिसते, चारी बाजूनी चौकडे जे हिरवळ दिसते, तशी आता पुढच्या शनिवारपासून पाण्याची जी लोकांमधली जी नाराजी आहे ती नक्कीच सगळ्यांमध्ये खुशी होईल. आणि सगळ्यांना पुढच्या ज्या सणासाठी आहे त्या शुभेच्छा देते. गणपती येणारे सण आहेत, गोकुळाष्टमी आहे, त्या सगळ्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि जय हिंद, जय महाराज. अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाह रहमान रहीम. आज जो मी प्रयत्न केलेला आहे तो माझा पूर्णपणे अगदी म्हणजे महत्त्वाचा जो प्रयत्न आहे तो माझा पूर्ण झालेला आहे. कारण मी ह्या वाडासाठी पुष्कळ लढत असते हे तर महापौरांनी पण सांगितलं आणि जे मला कमिशनरांनी मला जी 5-2-2 फाईल दिली ती आज माझी पूर्ण झालेली. कारण रमजानमध्ये मला एवढं म्हणजे लोकांना बघवत नव्हतं, एवढी लोकांना दूर त्यांची दुर्दशा झाली होती आणि त्याच्यामध्ये पण मला कॉर्पोरेशनच्या लोकांनी पुष्कळ सहकार्य केलं. कारण त्यांनी मला टँकरनी एवढं पाणी पुरवलं लोकांना का मी त्यांचे पुष्कळ आभार मानते. आणि ह्याच्यापुढे पण ते माझे पाण्याचे काम पूर्ण करतील. कारण मी आता ह्याच्यापुढे
माझ्याकडे 25 लाखाची जी फाईल दिलेली ती माझ्या पूर्ण 35 नंबर वार्डमध्ये ती माझी पूर्ण करून देणार ही त्यांनी मला पूर्णपणे आशा दिलेली आहे आणि ती पूर्ण करणार ही मला त्यांच्यावरती पूर्ण भरोसा आहे आणि मी सगळ्यांचं माझे जे आहेत सहकार्य करणारे माझे पूर्ण शिवसेनेचे जे आहेत आमचे टीम त्यांचं मी आभार मानते. ते पण माझ्याबरोबर असतात, ते पण मला सहकार्य करतात, सगळेच मला सहकार्य करतात. वाड्यातले सगळे लोक आहेत, माझ्या जे वाड्यातले लोक आहेत ते पण मला पुष्कळ सहकार्य करतात. त्यांची नाराजगी होणं हे पण अगदी शक्य होतं, कारण पाणी हा विषय असा आहे का प्रत्येक माणसाला त्याची गरज असते आणि पाण्याशिवाय काय नसतं हे पण आपल्याला पण माहिती आहे. पण त्यांचं फक्त एकच असतं का आम्हाला पाणी आणून द्या मॅडम, त्याच्यानंतर आम्ही दुसरे तुम्ही आमचे काम करा. आणि मी दुसरे पण कामामध्ये तुमच्या उभी आहे त्यांच्याबरोबर आणि करत राहणार ही पण माझी इच्छा आहे आणि ती इच्छा मी पूर्ण करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.